झोका खेळण्यासाठी दोरी घेऊन झाडावर चढून फांदीला झोका बांधत असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळल्याने गळफास बसून 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 17 एप्रिलला दुपारी घडली. सतीश कावराम तांबे राहणार राळेगण थेरपा तालुका पारनेर असे या मयत बालकाचे नाव आहे. मयत सतीश याने नुकतीच 6वीची परीक्षा दिली होती. त्याचे कुटुंबीय मेंढपाळ असून शाळेला सुट्ट्या लागल्याने सतीश हा आई आणि भावाबरोबर पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावच्या शिवारात असलेल्या सांगळे वस्ती येथे बुधवारी 17 एप्रिलला मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेला होता. दुपारी झोका खेळण्यासाठी कडुलिंबाच्या झाडाला झोका बांधण्यासाठी तो झाडावर चढला. या झाडाच्या फांदीला दोरी बांधत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला आणि त्याचवेळी दोरी त्याच्या गळ्यात अडकली आणि त्याला अचानक गळफास बसला. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला त्याचे नातेवाईक नाथा येसू तांबे यांनी तातडीने पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून पारनेर पोलीस ठाण्यात CRPC 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.